नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल शहराच्या सौंदर्यात भर घालणारा वडाळे तलाव सर्वात महत्वाचा आहे, त्यामुळे तलावातील पाण्याचा दर्जा चांगला राहावा म्हणून नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. वडाळे तलावातील पाण्याची गुणवत्ता जलपर्णी तसेच इतर पान वनस्पतीमुळे कमी होऊ लागली होती. जलपर्णी वाढल्यामुळे सूर्यप्रकाश पाण्यापर्यंत पोहोचत नाही, तसेच पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होते, त्यामुळे तलावातील पाणी दूषित होऊन गुणवत्ता कमी होते. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार वडाळे तलावातील पाण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी बायो रिमेडिएशन अँड मेकॅनिकल पद्धतीने प्रक्रिया करून प्रदूषित झालेल्या पाण्याचा दर्जा सुधारण्यात येणार आहे. याबाबत नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी 29 जून रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी मंजुरी दिली होती, त्यानुसार या कामास सुरुवात झाली आहे. अवघ्या 3 वर्षांच्या चिमुरड्याला पळवून नेणाऱ्या लफंग्याला अलिबाग पोलिसांनी काही तासातच अटक करून त्याच्या तावडीतून त्या बालकाची सुटका केली आहे. बाळाला त्याच्या आईच्या ताब्यात दिले आहे. मधुकर नारायण पारधी असे आरोपीचे नाव आहे. तो अलिबाग तालुक्यातील भोपोली इथे राहणारा असून कुरुळ येथे मजुरीचे कामासाठी येत होता. तिथे त्याची संदीप नाईक याच्या कुटुंबाशी ओळख झाली. संदीप नाईक यांचा 3 वर्षाचा मुलगा संदेश घरात एकट्याच होता. नाईक आणि त्यांची पत्नी कविता हे कामानिमित्त बाहेर होते. त्याचा फायदा घेत मधुकर यांनी संदेशला पळवून नेले. याबाबत कुटुंबियांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आदिवासी वाडीवरून मधुकर याला ताब्यात घेतले. साप हा माणसाचा मित्र असून पर्यावरणाच्या अन्न साखळीतील एक अविभाज्य घटक आहे. याबाबत फक्त चर्चा आणि पुस्तकी प्रचार होतो. याच बाबींचे गांभीर्य ओळखून साप या पर्यावरणातील अत्यंत सुंदर आणि आकर्षक अशा सरपटणाऱ्या प्राण्याविषयी जनसामान्यांच्या मनामध्ये असलेले गैरसमज, शंका, कुशंका आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी खोपोली ब्राह्मण सभेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्पमित्र नवीन मोरे यांनी साप दिसला तर काय करायचे, साप चावला तर काय करायचे, सापाचे संवर्धन कसे करायचे या विषयांवर मार्गदर्शन केले. तर प्रवीण तावडे, योगेश शिंदे, सुनील पुरी, चेतन चौधरी यांनी साप पकडण्याच्या साधनांची आणि उपकरणांची माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, खोपोली ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अनिल रानडे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या सुरक्षेवर असलेल्या कर्मचाऱ्याला 3 मद्यधुंद व्यक्तींनी मारहाण केली आहे. रक्तबंबाळ करेपर्यंत मारहाण झाल्यानंतर सुरक्षा रक्षकाने नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सर्व थरातून त्या प्रकरणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. मात्र या प्रकाराने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी घाबरले आहेत. दयानंद अर्जुन भगत हे आंबिवली येथील रहिवाशी असून IPA या सुरक्षा रक्षक कंपनीकडून सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. 24 जुलैच्या रात्री भगत हे सेवा बजावत असताना मध्यरात्री 3 तरुण तेथे आले आणि त्यांनी दयानंद भगत यांना हटकले आणि सरकारी दवाखाना तुझ्या बापाचा आहे काय, दरवाजा उघड अशा प्रकारे धमकावण्याचा प्रयत्न करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यापैकी एका तरुणाने भगत याच्यावर दगड उचलून मारहाण केली आणि त्यात सुरक्षा रक्षक भगत हे रक्तबंबाळ झाले. मारहाण केल्यानंतर ते तिघेही पळून गेले. याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून माथेरानची जीवनवाहिनी असलेल्या शार्लोट तलावाचा गाळ काढून स्वच्छता अभियान राबवण्यात येणार असून माथेरान शहरातील आणि कर्जत तालुक्यातील 1000 श्री सदस्यांचे हात गाळ काढण्याच्या कामी एकत्र येणार होते. मात्र नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि काही तांत्रिक कारणासाठी त्याला स्थगिती देण्यात आली आहे. हवामान खात्याच्या वेळोवेळी येणारे हाय अलर्ट तसेच शार्लोट लेकमधील पाण्याचा विसर्ग केल्यास मोर्बे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते. हे धरण नवी मुंबई महापालिकेच्या अधीनस्थ असल्याने MJP मोर्बे धरण व्यवस्थापन नवी मुंबई महापालिका यांचा अभिप्राय घेणे गरजेचे आहे. तसेच इतर तांत्रिक बाबींचे सर्व संबंधित कार्यालयांकडून सूचना आणि अभिप्राय घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्या आहेत, त्यामुळे हे स्वच्छता अभियान स्थगित केले असल्याचे सांगण्यात आले आहे. माथेरान शहरातील ज्या नागरिकांनी पंतप्रधान श्रम योजनेत नाव नोंदणी केली आहे त्यांना कार्ड वाटप करण्यात आले आहे.
सर्व असंघटित कामगारांसाठी पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना राबवली जात आहे. या योजनेचा श्रम कामगारांनी सर्वाधिक लाभ घ्यावा यासाठी माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या माध्यमातून एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 18 ते 40 वयोगटातील कामगारांची नोंद करण्यात येत असून नोंद झालेल्या कामगार वर्गाला श्रम कार्ड याचे वाटप देखील या शिबिरात करण्यात आले. मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भंडके यांच्या पुढाकाराने हे शिबिर झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. वाढदिवसाच्या औचित्य साधून रोहा तालुक्यातील देवकांनी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत भाजप दक्षिण रायगड महिला मोर्चाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी भाजप महिला मोर्चा अध्यक्षा हेमाताई मानकर, सरचिटणीस श्रद्धा घाट, रोहा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षा जयश्री भाण, नंदा नागदी यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. मतदार यादीत दुबार नाव असणे, पत्ता अपूर्ण असणे, अनेक दोष मतदार यादीमध्ये आढळून येतात. या पार्श्वभूमीवर आता मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्याची मोहीम राबवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. राज्यभर 1 ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मतदारसंघात एकापेक्षा अधिक वेळा नावाची नोंदणी आहे का हे तपासण्यासाठी आधार क्रमांकाची जोडणी उपयुक्त ठरणार आहे. श्रीकांत देशपांडे म्हणाले की लवकरच सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. त्यांना नवीन बदलांची माहिती देण्यात येणार असून कोणताही आधार क्रमांक पब्लिक डोमेनमध्ये जाणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. आधार क्रमांक डिजिटल मास्किंग केले जाणार आहे. तसेच सारखे फोटो शोधण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 40 लाख व्हेरिफिकेशन करण्यात आले असून आत्तापर्यंत मतदार यादीत 20 लाख बनावट नावे आढळली आहेत. मुरुड तालुक्यातील मसगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेला जिल्हा नियोजन मंडळाचे 16 लाख रुपये खर्च करून संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. या संरक्षक भिंतीचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सुभाष वाणी, श्याम पाटील, भरत बेलोसे, मुख्याध्यापक म्हात्रे गुरुजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदारसंघात विकास कामांसाठी मोठा निधी देत आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्व विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नसून जास्तीत जास्त निधी आणून सर्व विकास कामे लवकरच पूर्ण करणार अशी ग्वाही दिली आहे. कर्जत तालुक्यातील रस्त्यांची आणि पुलांची दुरावस्था झालेली असून तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांवरील पूल देखील निकामी झाले आहेत. त्यातील कशळे खांडस या राज्यमार्ग रस्त्यावरील किकवी येथे पुलाची अवस्था दयनीय आहे. किकवी येथील ओढ्यावरील पूल निकामी झाला असून त्या पुलावरील रस्ता देखील खड्ड्यात हरवला आहे. या रस्त्यावर 5 वर्षात सातत्याने करोडो रुपयांचा निधी शासनाकडून खर्च होत असून दरवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये या खांडस रस्त्यावर निधीची तरतूद केलेली असते. असे असताना देखील कशळेपासून खांडसपर्यंतचा रस्ता हवा तेवढा प्रशस्त आणि मजबूत नाही. त्यात वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा किकवी येथील पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने एकदाही निधी खर्च केलेला नाही. या पुलाचे कठडे तुटलेले असून सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाची एकदाही दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रायगडमधील शिवसेनेचे 3 आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत राहिल्याने रायगडमध्ये शिवसेनेत 2 गट निर्माण झाले आहेत. शिवसेनेचे विधानसभा संघटक बाळा म्हात्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आमदार दळवी यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मागील महिन्यात दळवी समर्थकांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. तसेच ठाकरे समर्थकांनी शिवसेना मेळाव्याचे आयोजन केले. मात्र त्यामध्ये पेनचे जिल्हा संघटक बाळा म्हात्रे हे कोणत्याच गटात पाहायला मिळाले नाहीत. परंतु सोमवारी पेन विधानसभा संघटक पदाचा राजीनामा देऊन बाळा म्हात्रे यांनी आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतली. आमदार दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा दर्शवत असल्याचे बाळा म्हात्रे यांनी सांगितले आहे. पोलादपूर तालुक्यातील चरई ग्रामपंचायत हद्दीतील वडाचा कोण गावालगतच्या डोंगराला पडलेल्या भिगांची पाहणी केल्यानंतर प्रशासनाने शनिवारी ग्रामस्थांना तातडीने स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या होत्या.
मात्र आषाढातील कामिका एकादशीच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित होण्यासाठी पोलादपूरचे निवासी नायब तहसीलदार समीर देसाई आणि पोलीस कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांच्या विनतवाऱ्या कराव्या लागल्या। त्यानंतर रविवारी ग्रामस्थ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले। ग्रामस्थांना डोंगराला पडलेल्या भेगांपेक्षा एकादशी व्रताचे महात्म्य अधिक असल्याचे दिसून आल्याने पोलादपूरचे निवासी नायब तहसीलदार समीर देसाई यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांना चक्क ग्रामस्थांना विनंती करावी लागली। त्यानंतर सुमारे 150 पैकी 75 ग्रामस्थांना रानवडीच्या मंदिरांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आणि सुमारे 67 ग्रामस्थांनी आपल्या नातेवाईकांकडे आश्रय घेतला। देशभरामध्ये हिंदू नववर्ष शोभायात्रा, श्रीरामनवमी, हनुमान जयंती, मिरवणुकांवरील हल्ले, हिजाब आंदोलनापासून ते नुपूर शर्मा यांच्या समर्थकांचे झालेले खून या सर्व देशभर होणाऱ्या घटनांना वाचा फोडण्यासाठी कामोठ्यामध्ये रविवारी हिंदू समाज जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या यात्रेत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर सहभागी झाले होते। देशात हिंदू लोकांचे सण आणि यात्रा यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी हिंदू धर्मियांनी सकल हिंदू जागरण यात्रेचे आयोजन केले होते। कामोठे शहरात यानिमित्त पदयात्रा निघाली। या पदयात्रेत मोठ्या संख्येने हिंदू धार्मिक लोक सहभागी झाले होते। हिंदू समाजावर अन्याय होत असेल आणि समाज शांत बसेल ही अपेक्षा केली जात असेल तर हिंदू समाजाला याच्यापेक्षा तीव्र प्रतिक्रिया द्यावी लागेल असे प्रतिपादन यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले। देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली। यासोबतच देशाच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा इतिहास मुर्मू यांनी रचला। यानंतर त्यांनी देशाला संबोधित करत महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले। संसदेमधील सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या शपथविधी सोहळ्याला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रमुख नेते उपस्थित होते। द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात पोहोचल्यानंतर मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचे स्वागत केले। त्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला। मग देशाचे सरन्यायाधीश N.V. रमण्णा यांनी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली।